भगवद्गीतेचे अनमोल विचार। श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुन, मृत्यू आयुष्याचे अटल सत्य आहे। याला काही वेळासाठी तर आपण टाळू शकतो, पण खोटं सिद्ध करू शकत नाही। आणि हे शरीर तर भाड्याच्या घरासारखे आहे, जिथे आपण थोड्या वेळासाठी पाहुणे म्हणून राहतो। शरीर नश्वर आहे, परंतु आत्मा अमर आहे। जी घटना होणार आहे तिला कोणीही टाळू शकत नाही, आणि जे होणारच नाही त्याचा विचार करून दुःख आणि काळजीमध्ये स्वतःच्या अडचणी वाढवण्यासारखे आहे। जो माणूस आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि मरणाऱ्याचा जन्मसुद्धा निश्चित आहे। त्यामुळे जे अटळ आहे त्याच्याविषयी दुःख करून घेतले नाही पाहिजे। सत्यापासून कधीही दूर पळता येत नाही, त्यामुळे सत्य स्वीकार करण्यामध्येच आपली समजदारी आहे। असत्याला जाणून बुजून सत्य मानून जगणं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे। स्वतःचे व्यक्तिगत विचार गैरसमजांना जन्म देऊ शकतात, त्यामुळे स्वतःच्या विचारांना दुसऱ्यांवर कधीही थोपवू नये। ज्याप्रमाणे अग्नी सोन्याला पारखते, त्याप्रमाणेच संकट साहसी पुरुषांना पारखते। माणसाचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला शत्रू आणि मित्र त्याचं मन असतं। ईर्ष्या आणि प्रमाणापेक्षा जास्त इच्छा अपेक्षा आयुष्यातील आनंद हिसकावून घेतात। पुरुषार्थ असल्याशिवाय चांगले फळ आणि सकारात्मक परिणाम याची तुम्ही इच्छासुद्धा करू शकत नाही। जर तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत असाल तर परिणामांची चिंता न करता आपल्या धर्माचे निडरतेने पालन करा। असफलतेच्या भीतीमुळे दुसऱ्यांदा प्रयत्न न करणारा माणूस आयुष्यामध्ये मोठे यश कधीही मिळवू शकत नाही। रागामुळे भ्रम तयार होतो, भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते। जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा तर्क नष्ट होतात, आणि जेव्हा तर्क नष्ट होतात तेव्हा व्यक्तीचा नाश होतो। एक मोठं यश अशा कुलुपामध्ये बंद असतं, जे 5 चाव्यांनी उघडतं। 1 सकारात्मक विचार, 2 एकाग्रता, 3 खरी मेहनत, 4 दृढ संकल्प, 5 सतत प्रयत्न। निष्पक्ष आणि निस्वार्थ भावनेने कर्म केल्याशिवाय मोक्षाची अपेक्षा करणे चुकीचे आहे। जेव्हा माणूस स्वतःच्या मनाच्या अधीन होतो त्यावेळी आळस लालच यासारख्या वाईट सवयी मनावर राज्य करतात। ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला कर्मामध्ये पूर्णपणे समर्पण आवश्यक आहे। त्यामुळे धनाचा लोभ मनातून काढून आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। कर्माच्या बाबतीत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू कर्म करण्याचा अधिकारी आहे, ना की त्याच्यामुळे मिळणाऱ्या फळाचा। विना फळाची अपेक्षा करता जेव्हा कर्म करशील तेव्हा तू फळाच्या प्राप्तीसाठी पात्र असशील। राग विचार करण्याच्या ताकदीला संपवतो, ज्यामुळे बरोबर निर्णय घेणं कठीण होऊन बसतं। जर तुम्ही कर्म फळप्राप्तीच्या लालचेने करत असाल तर कर्म तुमच्या अपेक्षेप्रमाणे कधीही तुम्हाला प्राप्त होणार नाही। वाईट कर्मापासून
सुटका मिळवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे मनामध्ये चांगले विचार येऊ द्या आणि सकारात्मक विचार करा। माणसाचे मन परिवर्तनशील असते, आपल्या विचार करण्याची पद्धत आणि सवयी तशाच बनतील। जे लोक आणि वातावरणामध्ये आपण जास्त वेळ घालवतो, माणूस आयुष्यामध्ये तेच करतो जे तो पाहतो, ऐकतो आणि समजतो। जी व्यक्ती कोणतेही चांगले कर्म करताना त्यालाच त्याचे सौभाग्य आणि पुरस्कार मानतो, अशा व्यक्तीला कर्माचे फळ अपेक्षापेक्षा जास्त मिळते। मोठ्या ध्येयाची निर्मिती आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला कल्पनाकारी बनले पाहिजे। फळाच्या आशेने कर्म करणाऱ्या माणसाचे मन कधीही शांत आणि संतुष्ट राहत नाही, कारण त्याची लालसा प्रत्येक नव्या शिखरावर पोहोचत राहील। यामुळे त्याचे मन कधीही संतुष्टीचा आनंद घेऊ शकत नाही। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू स्वतःला मला समर्पित कर आणि देवावर भरोसा ठेव आणि निस्वार्थ निष्पक्ष होऊन फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा। तुमचं आयुष्य सुख आणि आनंदाने भरून जाईल। मग पहा, दुःख कधी तुमच्या जवळही येणार नाही आणि मोक्षाची प्राप्ती होईल। सारख्यासारख्या जन्म घेणाऱ्या असंख्य इच्छा माणसाला त्याच्या इंद्रियांचा गुलाम बनवतात। जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल चाहड्या करतो तेव्हा आपल्याला त्याच्या भाग्यामध्ये असलेले दुःख आणि अडचणींना सुद्धा भोगावे लागते। कोणाच्याही बद्दल मनामध्ये वाईट भावना ठेवणे, वाईट विचार करणे, ईर्ष्या करणे, वाईट बोलणे, आपला धर्म आणि कर्तव्यांचे पालन न करणाऱ्यांना कधीही मोक्ष प्राप्त होत नाही। कर्म चांगले असेल तर फळ नक्की मिळेल आणि कर्म वाईट असेल तर शिक्षाही नक्की मिळेल। मी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटनेच्या परिणामांना ओळखतो, त्यामुळे परिणामांची चिंता न करता आपले कर्म निरंतर करत राहा। कर्म चांगले असो किंवा वाईट असो, ते तोपर्यंत आपली पाठ सोडत नाहीत जोपर्यंत कर्म करणाऱ्याला फळाची प्राप्ती होत नाही। म्हणजेच जोपर्यंत कर्म करणारा आपल्या कर्माच्या परिणामांना पूर्णपणे भोगत नाही, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीही काहीही त्याला मिळत नाही। तुम्ही केलेले कर्म हीच तुमची ओळख आहे, नाहीतर एकसारख्या नावाचे खूप लोक असतात। जगामध्ये त्रास देणारा कितीही मोठा असला तरीही देवाच्या कृपादृष्टीसमोर मोठा कधीही होऊ शकत नाही। जे आयुष्यातून निघून गेले आहे त्यांचं दुःख करू नका आणि जे येणार आहे त्याची काळजी करू नका। भगवद्गीतेचा पहिला उपदेश हा आहे की जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल तर त्यांनी तुमच्याबरोबर चुकीचं वागलेलं कधीही सहन करू नका। सगळ्यात समजूतदार आणि स्थिर बुद्धीचा व्यक्ती तोच असतो जो सफलता मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये अहंकार येत नाही आणि असफल झाल्यामुळे तो दुःखामध्ये बुडून जात नाही। माणूस नाही तर त्याने केलेले कर्म चांगले किंवा वाईट असते आणि जसे
माणसाचे कर्म असते, तसेच त्याला फळही मिळते. ज्या माणसांमध्ये ज्ञानाची कमी आणि देवावर श्रद्धा नसते, तो माणूस आयुष्यामध्ये कधीही आनंद आणि सफलता मिळवू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.